ब्रेकनंतर झी 24 तास वर आपलं पुन्हा एकदा स्वागत. सह्याद्री ते हिमालय या यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत झालं. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लिहिलेल्या व्याख्यानमालेची सांगता या निमित्तानं झाली. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. दादरमधल्या शिवाजी मंदिरमध्ये हा प्रकाशन सोहळा झाला. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचा हात धरूनच मी राजकारणात आलो अशी प्रांजळ कबुली केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिली. पवार आणि शिंदे या दोन ज्येष्ठ नेत्यांबरोबरच इतरही अनेक मंत्री आमदार या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. माझा उद्देश असा होता की हे यशवंतराव विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजेत. ते पोचवण्यात फार मोठ्या प्रमाणात मला समाधान मिळालेलं आहे. जवळपास 1,00,000 विद्यार्थ्यांपर्यंत मी पोचू शकलो 40 महाविद्यालयातून आणि त्यांना यशवंतराव मी सांगू शकलो. आपली मुंबई या बातमीपत्रात इथं थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. एक पाऊल पुढे.